त्यांना प्रतिउत्तर सुद्धा केलं की अजितदादांची चिठ्ठी तुम्ही या फाईलला का लावली, त्याच्या मागचं कारण काय? इतर सुद्धा कुठल्याही फाईलला त्या ठिकाणी चिठ्ठी नव्हती, फक्त याच फाईलला चिठ्ठी होती अजितदादांची, याचं कारण काय? माझं म्हणणं तर अजितदादा असतील किंवा ते सगळे बिल्डर असतील, या सगळ्यांच्या विरोधात माझ्यावरती काही होऊ शकतं, त्यामुळे माझी एवढी विनंती आहे पोलिसांना की बाबा मला धमकी येऊ शकते किंवा मला काही धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून मी या ठिकाणी तो अर्ज दिलेला आहे. पुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे जर ते याच्यात असतील. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी मला सगळं सांगितलं की तुमचा अर्ज दखलपत्र गुन्हा सुद्धा अर्ज होऊ शकत नाही, तुम्ही फक्त लेटरवरती अर्ज द्या, आम्ही चौकशी करू आणि मग होऊ. दादांचं थेट अजित पवारांचं नाव घेत आहे, तुम्हाला काही धमकी वगैरे थेट आलाय? धमकी आलेलं नाही, पण याच्यावरती जे बघितलं होतं या फाईलला तुम्ही बघताय, मी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी फाईल घेतली आणि अधिकाऱ्यांनी ती मला फाईल दिली आणि ती फाईल ज्यावेळी मला दिली त्यावेळी या ठिकाणी तुम्ही बघा, मी त्यांना प्रतिउत्तरसुद्धा केलं की अजितदादांची चिठ्ठी तुम्ही या फाईलला का लावली, त्याच्या मागचं कारण काय? इतर सुद्धा कुठल्याही फाईलला त्या ठिकाणी चिठ्ठी नव्हती, फक्त याच फाईलला चिठ्ठी होती अजितदादांची, याचं कारण काय हे शोधण्यासाठी मी या ठिकाणी चौकीत अर्ज दिला. गैरवापर करू शकता असंही? गैरवापर चाललाय ना, अजितदादांच्या नावाचा हा गैरवापरच चाललाय, ज्या अगदी याच्यावरती चिठ्ठी आली, चिठ्ठी कशी येते ना? नाही, माझं म्हणणं तर अजितदादा असतील किंवा ते सगळे बिल्डर असतील, या सगळ्यांच्या विरोधात माझ्यावरती काही होऊ शकतं, त्यामुळे माझी एवढी विनंती आहे पोलिसांना की बाबा मला धमकी येऊ शकते किंवा मला काही धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून मी या ठिकाणी तो अर्ज दिलेला आहे. अजित पवारांवर गुन्हा दाखल करा म्हणून? गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे जर ते याच्यात असतील. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी मला सगळं सांगितलं की तुमचा अर्ज दखलपत्र गुन्हा सुद्धा अर्ज होऊ शकत नाही, तुम्ही फक्त लेटरवरती अर्ज द्या, आम्ही चौकशी करू आणि मग असं पोलिसांनी उत्तर दिलं. काल संध्याकाळी 5:30 या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल. काय घडावं साधारणतः मला असं वाटतं, माझी अशी मागणी आहे की या प्लॉटच्या विषयात जो आहे तो योग्य न्याय आम्हाला द्या, आमचे पेपर सुद्धा याच्यामध्ये आहेत, आणि जर का असं कोण राजकीय प्रेशर आम्ही या प्लॉटमध्ये विषय करत असतील तर त्याची सुद्धा चौकशी व्हावी ना. आज अजितदादांचं जर विकासाच्या कामाला चिठ्ठी लागली असेल तर आम्ही मान्य केलं असतं, पण याच्या प्लॉटच्या विषयात अजितदादांची चिठ्ठी लागते म्हणजे याच्यात काहीतरी गडबड ही पोलिसांनी शोधा. तुमचं अजित पवारांसोबत काय बोलणं झालं? नाही, माझं काही संपर्क कुणाशीही संपर्क झालेला नाही. तुमचं नाव आणि पद? माझं नाव रवींद्र मारुती साळेगावकर, छत्रपती शिवाजी नगर भाजपचा अध्यक्ष म्हणून बाहेर. काल या ठिकाणी तहसील कार्यालयात आलो होतो, सर्वे नंबर फायनल प्लॉट नंबर 436 गणेश खिंड रोड या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून आमचा त्या ठिकाणी ताबा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भाडेकर आहोत. त्याची भाडेकराची सुद्धा थोडेसे नोटराईज ॲग्रीमेंट आहे, हे सुद्धा मी छत्रसिंह पोलीस स्टेशनला दिलं होतं, त्याच्यावरती त्यांनी तहसील कार्यालयामध्ये हा अर्ज पाठवला होता. काल आम्ही या ठिकाणी 2022 सुद्धा मोजणीचा त्या ठिकाणी प्रकार झाला होता, त्यावेळी सुद्धा आम्ही मोजणी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की या प्लॉटवरती स्टे आहे, आपण कृपया कुठली मोजणी या ठिकाणी करू नये, त्यावेळी त्यांनी ती मोजणी थांबवली होती. पण काल अचानक परत कुंभारकर असतील किंवा अजून त्यांच्या जाधव मॅडम आहेत, मला असं वाटतं असे सगळे मोजणीच्या त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आले असताना आम्ही त्यांना तेच सांगितलं की या प्लॉटवरती स्टे आहे, आपण कृपया स्टे असल्यावर न्यायालयाचा स्टे असल्यावर आपण याच्यावरती कुठली मोजणी करू शकत नाही असं सर्व आम्ही त्यांना माहिती दिली. त्याच्यानंतर ते थांबले, पण ते थांबले असताना आम्ही परत तहसील कार्यालयावरती आलो. ज्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळी या अर्जाची जी चतुर्थी पोलीस स्टेशनला 22/2023 रोजी जो अर्ज पाठवला होता ती चौकशी करायला सुर्वे साहेब जे तहसीलदार त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं असताना त्यावेळी जे आम्ही चेक केलं, त्या चेक केलं असताना त्या फाईलला माननीय अजितदादा पवार यांची त्या ठिकाणी चिठ्ठी लावली होती. खरं तर अरविंद जैन आणि सुभाष गोयल यांचा हा प्लॉट आहे आणि आपल्याला माहिती आहे अरविंद जैन आणि सुभाष गोयल या दोघांवरती आधीच सदोष मनुष्यवादाचे गुन्हे पण दाखल आहे. धमकी वगैरे मला असं वाटतं अरविंद जैन, सुभाष गोयल आणि अजितदादा पवार यांच्याकडनं सुद्धा माझ्या जीवाला धोका आहे, कारण जी फाईल या ठिकाणी तहसीलदारांकडे तपसायला येते त्याला सरळ सरळ चिठ्ठी लावलेली, याचा अर्थ येतो